पतंगाचा मांजा हा प्राण्यांसाठी किती घातक ठरू शकतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण यामुळे आता माणसाचे सुद्धा जीव जात आहेत. पतंगाचा मांजा गळ्याला अडकल्याने दुचाकीवरून जात असलेल्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झालाय. डॉक्टर कृपाली पुण्याहून भोसरीकडे ॲक्टिवा दुचाकीवरून येत होत्या. त्या नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून जात असताना त्यांच्या गळ्याला पतंगाचा मांजा अडकला असता दुचाकीचा वेग जास्त असल्याने या मांजामुळे त्यांचा गळा कापला गेला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मांजावर बंदी असताना देखील त्याचा सर्रास वापर सुरू आहे, त्यामुळे पतंग उडवताना मांजा किती घातक ठरू शकतो आणि त्यामुळे नाहक कोणाचा तरी बळी जाऊ शकतो, त्यामुळे रासायनिक पद्धतीने बनवलेला मांजा वापरू नये. त्यांच्या मैत्रिणीला सोडवला पुणे स्टेशनला गेल्या होत्या एका मित्राची गाडी घेऊन. ती मित्राची गाडी ॲक्टिवा देण्यासाठी त्या पुण्याहून भोसरीला येत होत्या. भोसरीला येताना नाशिक फाट्याचा जो उड्डाणपूल आहे त्यावर उड्डाणपुलावरती ते आल्यानंतर त्यांच्या गळ्याला एक मांजा आडवा आला पतंग उडवण्याचा, आणि त्यात त्यांच्या गळ्याला जखम झालेली आहे. जखम मोठी होऊन तिथे जागेवर रक्तस्राव झालेला आहे. तिथून त्यांना एका इस्मानी हॉस्पिटल संत ज्ञानेश्वर हॉस्पिटलमध्ये भरती केलं होतं. तिथे त्यांना मयत घोषित करण्यात आलेलं आहे.